सम डेफिनेशन्स असं म्हणतो ओके आता डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर मी काय काम करतो एक सर्किट डायग्रॅम काढतो समजलं आहे आता सर्किट डायग्रॅममध्ये अझ्यूम करा की ह्या ठिकाणी एक रेझिस्टन्स आहे त्यानंतरनं ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे ओके अझ्यूम करा ह्या ठिकाणी एक बॅटरी आहे त्यानंतरनं पण मी एक बॅटरी लावतो समजत आहे पहिल्या बॅटरीला मी ई वन म्हणतो दुसऱ्या बॅटरीला काय म्हणू दे ई टू पहिलं जे रेझिस्टन्स आहे त्याला आर वन इथं आर टू म्हणतो इथं काय म्हणू दे आर थ्री कळायला लागलं आता काही पॉईंट घेतो मी अज्यूम करा की ह्या ठिकाणी पॉईंट ए आहे आणि ह्या ठिकाणी पॉईंट बी आहे ओके okay? आता पहिली जी डेफिनेशन आपल्याला बघायची होती तर त्या डेफिनेशनचं जे नाव आहे ना तर त्याचं नाव हे जंक्शन म्हणून आहे नाव काय त्याचं जंक्शन जंक्शन म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटमधलं असलं पॉईंट एक तर त्याच्याकडं करंट जायला पाहिजे किंवा त्याच्याकडनं करंट निघायला पाहिजे समजलं आता फॉर एक्झाम्पल बघा असं अझ्युम करतो की ह्या ठिकाणी आपल्यापाशी ई नावाची एक बॅटरी आहे ओके अ जे मोटर टर्मिनल त्याला प्लस म्हणतो आणि त्याला ह्याला काय म्हणतो मायनस माँन सिमिलर वे इथं काय येतं आहे प्लस इथं काय येत आहे मायनस मग मी असं ॲझ्युम करतो की पहिल्या जंक्शनमधनं काहीतरी करंट निघाले सायमल्टेनियसली दुसऱ्या जंक्शनमधनं काहीतरी करंट निघालेले बरोबर आहे तर पहिल्या जंक्शनमधलं जा करंट किती निघाले आय वन दुसऱ्या जंक्शनमधनं करंट किती निघाले मग आय वन आणि आय टू कोणत्या तरी एका पॉईंटकडे येतात ना येऊन त्याच्यामधनं हे करंट इकडं खाली जाईल इकडनं आय वन आलं इकडनं आय टू आलं तर ह्याच्यामधनं जाणारी करंट किती होईल आय वन प्लस आय टू हिल ना इथनं पाच युनिट करंट म्हणजे फाय ॲम्पेअर आली इकडनं फाय आली दोन्ही मिळून ह्याच्यातनं जाणार ना टेन खाली सोपा आहे हां इथं बघितल्यानंतर मला एक गोष्ट समजली की इथं एक असलं पॉईंट सापडलं आहे की ज्या एक तर ह्या पॉईंट कडं करंट येतात किंवा ह्या पॉईंटपासून करंट निघतात समजा लागलं आहे तर अशा पॉईंटला आपण काय म्हणायचं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जंक्शन समजत आहे ओके मला सांगा लवकर चला जंक्शन म्हणजे काय लिहू द्या द पॉइंट कुठे हे पॉईंट आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इन इलेक्ट्रिकल सर्किट ओके हे पॉईंट दिसायला लागले मॅडम तुम्हाला हां ह्या पॉईंटकडं करंट कोणते कर कोणते यायला लागलेत करंट आहे का आर वन आणि आर टू करंट कोणते यायला लागलेत आय वन आणि आय टू कोणते करंट जाय लागलेत कोणतं करंट जायला गलंय आय टू मग ह्या पॉइंटला काय म्हणायचं जंक्शन एक तर त्याच्या दिशेमध्ये करंट यायला पाहिजे किंवा तिथनं करंट निघायला पाहिजे सोपं आहे बरं मला सांगा द पॉईंट इन इलेक्ट्रिकल सर्किट ओके ऑफ वेच काय म्हणू दे सांगा लवकर चला काय म्हणू दे एक तर करंट अराईव्ह व्हायला पाहिजे किंवा करंट तिथनं लिव्ह व्हायला पाहिजे समजायला लागलंय आयदर करंट इज अराइविंग टुवर्ड्स इट एट और काय म्हणू दे लिव्हिंग लिव्हिंग म्हणजे त्याच्यापासून लांब जाणे लिविंग फ्रॉम इट बरोबर आहे इज कॉल्ड ह्याला काय म्हणायचं बाळांनो जंक्शन आता ज्या पद्धतीनं आपण इथं ह्या सर्किट डायग्रॅममध्ये ए जे जंक्शन आहे की नाही आता बीकडं बघू बी पण एक जंक्शन आहे आता बीकडं जर बघितलं तर काय होतं आहे बीकडं कोणती करंट यायला लागली आय वन आय टू आहे मग ज्याच्याकडनं जी करंट निघाली तेवढी करंट त्याच्याकडं रिटर्न जाते इथं सांगा लोकर चला ह्याच्याकडनं जेवढी करंट निघाली तेवढी निघाली होती ह्या बॅटरीकडनं आईट वेळ मग ही करंट त्याकडं परत रिटर्न तेवढी जायला पाहिजे की नाही समजलं मग पॉईंट बीकडं करन, काही करंट यायला लागलेत काही करंट जाय लागले मग त्या पॉईंट बीला काय म्हणायचं जंक्शन आता आपण चौक नसता का आपल्या चौकाला काय कर होतं काही रस्ते येऊन मिळतात आणि काही रस्ते त्याच्या पुढं जातात बरोबर आहे की नाही मग ते चौक कोण झालं जंक्शन मग रस्त्यांच्या जागी फक्त आपण करंट कन्सिडर करा सोपं आहे ओके हे जंक्शन झालं आता पुढचं जे बीट आहे ना तर त्याचं नाव काय जंक्शन संपल्यानंतर ना ब्रांच ओके बघा इथं तुम्हाला सर्किटमध्ये दिसेल की आपल्यापाशी टोटल नंबर ऑफ ब्रांचेस कोणते कोणते आहेत ओके सिम्पल आहे एक जंक्शन ते दुसरं जंक्शन काय म्हणलो एक जंक्शन ते दुसरं जंक्शन जे वायर कनेक्टेड आहे की नाही काय लागलं म्हणजे सोप्या शब्दामध्ये जे पात आहे ना तर त्या पातला आपण काय म्हणायचं ब्रांच समजायला लागलं आहे वॉट इज मेन बाय जंक्शन सॉरी ब्रांच सांगा लवकर चला लवकर हे कोण आहे इट इज अ पात पात म्हणजे सोप्या शब्द मराठीमध्ये आपण रस्ता समजतो इट इज अ पाथ बिटवीन कोण टू जंक्शन्स हो का टू जंक्शन काय लागलं आहे आता मला एक गोष्ट सांगा इथं तुम्हाला कोणते कोणते ब्रांच मिळतात एक तर सिम्पल गोष्ट आहे ए आणि बी दोन जंक्शन आहेत ना हां मग मी त्यासाठी मी असं म्हणू दे मला ब्रांच पाहिजेत ओके ॲक्रॉस ए किंवा असं म्हणू ॲक्रॉस जंक्शन ए अँड बी ओके पहिली गोष्ट मी त्याला काय म्हणतो पहिलं ब्रांच वन ए आणि ब्री बीमध्ये पहिली ब्रांच कोणती मिळेल तुम्हाला ए इकडून इकडं आलात इथं ही ब्रांच मिळेल की नाही हो का मग ह्याला एक्स्ट्रा थोडं पॉईंट देऊ ह्याला ए दिलं बी दिलं ह्याला सी डी ई e, एफ <coughs> समजला मग ह्या जंक्शनपासून बीकडे पोचण्यासाठी पहिली ब्रांच कोणती मिळते तुम्हाला सांगा लवकर चाल लवकर ए सी डी बी एक ब्रांच असं पण जाऊ शकतं की नाही मला दुसरी ब्रांच सांगा तुम्ही एपासून डायरेक्ट बी पण जाऊ शकता ना दुसरी ब्रांच कोणती झाली मग आता तिसरी ब्रांच सांगा आता तुम्ही ब्रांच थ्री एपासून निघालो कुठं ई e, कुड एफ बी समजला काय लागलं आहे <coughs> आता तिसरी जी गोष्ट आहे ना तर त्याला आपण काय म्हणायचं लूप ओके आय थिंक तीच डेफिनेशन आहे का, okay? का एकदा चेक करतो हां बरं तिसरी जी गोष्ट आहे त्याला आपण काय म्हणायचं बाळां लूप लूप म्हणजे काय की तुमच्यापाशी इलेक्ट्रिकल सर्किट आहे समजलं आता तुमचं व्यवस्थित नीट लक्षात घ्या अजून करा की माझ्यापाशी ह्या ठिकाणी मी बॅटरी लावलो आहे ओके ह्या बॅटरीला ह्या ठिकाणी हे फॅन लावलो आहे कळतंय बॅटरी लावलो आहे बॅटरीला ह्या ठिकाणी फॅन लावलो आहे फॅन लावल्यानंतरनं ह्या ठिकाणी मी एक बल्ब लावलो आहे समजलं तर पहिली गोष्ट फॅन चालू होईल का नाही ऑबियसली बल्ब चालू होतं आहे का नाही कारण बल्ब रिटर्न ह्याला कनेक्ट झालं आहे का नाही समजलं मग याचा अर्थ ही ब्रांच ओपन आहे काय लागलं आहे मग गोष्टी कधी चालू होतील जेव्हा आपली ब्रांच कशी असायला पाहिजे क्लोज आपण फॅनला असू हो दे किंवा कशाला आपण बघा वायर किती निघतात दोन समजायला लागलं आहे तिसरी वायर ती आपली अर्थिंग असते काय लागलं आहे कारण एक लूप निघायला पाहिजे तर ह्यांना आपण काय म्हणतो सांगा लवकर चला लूप्स आता लूप म्हणजे काय बघा ह्या बॅटरीमधनं करंट निघाली कळायला लागलं मग ही करंट काय व्हायला पाहिजे एक क्लोज्ड सर्किट तयार करायला पाहिजे निघालेलं करंट काय करायला पाहिजे सांगा लवकर बाळानं एक क्लोज्ड सर्किट तयार करायला पाहिजे तेव्हाच आपण त्याला काय म्हणू शकतो लूप मग ह्याला बघितल्यानंतर तुम्हाला किती लूप दिसतात लवकर थोडा विचार करा तोपर्यंत मी पुढची डेफिनेशन बघतो किती लूप दिसत सांगा लवकर मला तर तीन दिसा लागलेत बरोबर ना कसं एक पहिलं हे की तु कम्प्लीट असायला तिसर टोटल किती लूप भेटायला लागलेत समजायला लागलाय हां मी लूप म्हणजे काय असं कन्सिडर केलं सांगा लवकर तिथं लवकर इट इज अ क्लोज पात कोणाचं क्लोज पाथ आहे ऑफ कोणत सर्किट इलेक्ट्रिक सर्किट ओके थ्रू वेच काय फ्लो होणार आहे थ्रू वेच कोण फ्लो होणार आहे सांगा की बाळाने करंट फोज समजलं तर त्याला काय म्हणायचं लूप आता ह्या सर्किटला बघायचं लूप कोणते कोणते तेवढं सांगायचं मला एक्झाम्पल ओके पहिलं मी ह्याला काय म्हणतो लूप वन समजलं काय तुम्ही कुठनं पण चालू करा लवकर लूप वन कसं तयार होईल पहिल्यांदा सीपासून चालू करू सी त्यानंतर ना त्यानंतर ना त्यानंतर ना त्यानंतर ना सी कारण लूप जेव्हा म्हणतो जिथनं चालू केलं तिथंपर्यंत पोचायला पाहिजे मगच क्लोजड सर्किट होईल की नाही हो का नाही ब्रांच म्हणताना आपण तसं म्हणलो का नाही समजलं आता दुसरी गोष्ट मला दुसरी लूप सांगा की लूप टू ह्याच्याबद्दल सांगा हे लूप वन बेस्ट ए ई एफ ए ई एफ बी परत ए एलाच पोचायचा आता तिसरी लूप तसं कसं तयार होते सांगा लवकर चला बेस्ट सी पासून चालू केलो सी ए ई एफ पुड बी पुड त्यानंतर ना लूप कसे क कन्सिडर करायचे कळायला ॲक्च्युअलमध्ये ह्याच्यामध्ये दोन आ, कन्सेप्ट होते म्हणजे एक त्यांनी दिलेल्या सर्किटमध्ये लुक कोणते कोणते आहेत ओळखा कळा लागलं आहे त्यांनी दिलेल्या सर्किटमध्ये ब्रांच कोणते कोणते आहेत ओळखा त्याच पद्धतीनं दिलेल्या सर्किटमध्ये जंक्शन कोणते कोणते आहेत सांगा मला आता पहिलं जंक्शन्स आर कोणत्या आहेत ए एक जंक्शन आहे आणि दुसरं कोणतं आहे समजा लागलं आहे ए आणि बिल सोडून कुठे जंक्शन दिसायला लागलं आहे का तुम्हाला ज्या ठिकाणी करंट चालली आहे आणि तिथनं करंट निघायला लागली असं समजायला लागलं आणि जंक्शन कन्सिडर करत असताना काही लोकांना इथं वाटतं सर ई असं बी पशी इथनं करंट चाललं आणि इथनं करंट निघाले म्हणजे ह्याला मी जंक्शन म्हणू का नाही म्हणणार कारण जंक्शन कन्सिडर करण्यासाठी मिनिमम तीन तरी ब्रांचेस लागतातच कळायला लागलं की नाही आपण चौक म्हणत असतो ॲक्च्युली चौकमध्ये चार असतात पण काही काही ठिकाणी एकाच रस्त्यावर कुठं थांबून आपण चौक म्हणू शकतो का त्याला नाही मिनिमम तिथं दोनपेक्षा जास्त रस्ते जोडले जायला पाहिजेत समजलं हे एवढे गोष्टी झाले आता आपल्याला पुढचं जे बीट आहे ना बघा किरचॉप्स फर्स्ट लॉ इथनं सिलेबसला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इथनं सिलेबसला आपलं चालू झालं ओके okay. किरचॉप्स फर्स्ट लॉ काय सांगतो आहे बघा किरचॉप्स फर्स्ट लॉ ओके okay. हे जे किरचॉप्स फर्स्ट लॉ आहे है ना ह्याचं जे दुसरं नाव आहे ना ह्याला आपण काय म्हणतो किर्च करंट लॉ असं म्हणतात ह्याला काय म्हणायचं बाळांनो सांगा किर्च करंट लॉ आता मला मगाशी सांगितल्यासारखं अझ्यूम करा की हे एक काय आहे लवकर काय हे जंक्शन आहे मग ह्या जंक्शनकडं काही करंट येते समजा लागलं मग मी असं कन्सिडर करू आय वन आय टू आणि हे आय थ्री हे तीन करंट काय लागले आहेत जंक्शनकडं यायला लागलेत जंक्शनकडनं काही करंट बाहेर निघायला पण पाहिजे का नाही मग मी काय कन्सिडर करतो की इकडून इकडं असे दोन करंट बाहेर निघाले समजा लागला तर बाहेर निघालेले जे करंट आहेत ना त्याला मी काय समजू आय फोर आणि आय फाय आता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे जेवढं करंट जंक्शनकडे कर येईल तेवढंच करंट पुढं जाईल का नाही हो का नाही मग जंक्शनकडं कर येणाऱ्या करंटला आपण काय म्हणायला पाहिजे लवकर लवकर जंक्शनकडे कर येणाऱ्या करंटला आपण काय म्हणायला पाहिजे टू वर्ड्स जंक्शनकडनं बाहेर जाणाऱ्या करंटला काय म्हणायला पाहिजे लिव्हिंग फ्रॉम इट इट म्हणजे कोण आहे जंक्शन म्हणजे मी काय लॉ काय सांगू सांगा चला किरूच फर्स्ट लॉ काय सांगत आहे अरे जेवढी करंट जंक्शनकडे येते तेवढीच करंट बाहेर निघते ह्याला काय लॉ म्हणायला पाहिजे का, का? सोपं आहे हां मग मला सांगा की कि वॉट किरुच करंट लॉ सेज लवकर काय सांगत आहे लवकर द करंट अरायविंग टुवर्ड्स द जंक्शन टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू केवढं असायला पाहिजे इक्वल टू द काय लिविंग हां करंट लिविंग फ्रॉम द जंक्शन समजा लागलं आहे तर हे किरशॉप्स कितवला झालं ओके okay, मग मी, मी, मी काय म्हणतो ह्या फिगरकडं बघा आणि मला सांगा ओके बघ हे फिगरचं एक्सप्लेनेशन द्यायचं का बघा नाहीतर ह्याला ऑर म्हणे म्हणून आपल्याला अजून एक डेफिनेशन द्यायचे आहे ह्याच्याबद्दलचे मी त्यासाठी मी काय करतो एक्सप्लेनेशन इकडे खाली लिहितो आणि थोडं एक्सप्लेनेशनसाठी जागा सोडतो ओके मला एक गोष्ट सांगा कोणते करंट टुवर्ड्स द जंक्शन यायला लागले आणि त्या जंक्शनला एक नाव द्या की पी नाव देऊ हां सांगा बाळा ना पहिल्यांदा काय सांगायचं सा? तुम्ही कोणतं जंक्शन कन्सिडर केलं त्याचं नाव सांगायचं ओके सांगा अरे फक्त पी लिहून टाकायचं असतं का <laughs> लेट काय म्हणत आहे पी बी द जंक्शन बरोबर आहे परत एकदा तुम्ही नाव देणार असेल तर काय म्हणायचं लेट कोणते करंट चाललेत लेट आय वन कॉमा आय टू कॉमा आय थ्री काय म्हणू दे आर द करंट काय म्हणू दे हा अरायविंग टुवर्ड्स दंक्शन काय आलं आता अँड अजून दुसरी गोष्ट काय सांगू कोणते करंट हां द करंट आय फोर अँड आय फाय लिव्हिंग फ्रॉम द जंक्शन काय म्हणू दे अँड द सांगताय करंट आय फोर अँड आय फाय आर सांगा लिविंग फ्रॉम द जंक्शन ओके मग मला बाळानो एक सांगा मग अकॉर्डिंग टू ह्याला काय म्हणते माहिती आहे का किरचॉप्स करंट लॉ अरे शॉर्ट फॉर्म काय लिहायचं के सी एल ओके अकॉर्डिंग टू किरचॉप्स करंट लॉ जंक्शनकडे येणारी करंट किती होईल आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री ही कोणा एवढी पाहिजे लवकर आय फोर प्लस आय फाय समजायला गेलं हे काय सांगत आहे कोणतं लॉ सांगत आहे किर्च ऑफ कोणतं लॉ करंट लॉ ओके हे किर्च ऑफ करंट लॉ सांगितलं आता मी ह्याला थोडं मॉडिफाय करतो जरा त्याकडं जरी लक्षात घ्या ते आय फोर आणि आय फाय आहे ना इकडच्या बाजूला बोलवा मी दॅट इज म्हणतो दॅट इज म्हणून काय म्हणू द्या लवकर आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री आय फोर प्लस आहे ना इकडं इकडच्या बाजूला आल्यानंतर ना आय फाय प्लस आहे की नाही पुढे इकडच्या साईडला आल्यानंतर ना पहिलीकडच्या लग साईडला कोण शिल्लक राहिलं का झिरो समजा लागला मी काय म्हणतो त्याकडे जर नीट लक्षात घ्या जंक्शनच्या ॲक्रॉस असताना कोणाचा ॲक्रॉस असताना जंक्शनच्या अक्रॉस असताना सगळ्या करंटचं मी सम केलो तर मला ते सम किती यायला पाहिजे झिरो सम म्हणजे काय सांगा लोक जरा फक्त त्याला ॲडिशनच म्हणजे का समला नाही सम ना म्हणजे फक्त ॲडिशनस लक्षात ठेवणार का नाही कारण करंट आपण इथं रूल काय माहिती आहे का जे करंट टूवर्ड्स यायला लागलं आहे तर त्या करंटला पॉझिटिव्ह समजायचं कळालं जे करंट अवे फ्रॉम चाललंय त्याला काय समजायचं निगेटिव्ह कळायला लागलं तुम्ही जे पैसे कमवता ते पॉझिटिव्ह होता जे खर्च करता ते निगेटिव्ह समजलं मला परत एकदा रिपीट करा मग मी ह्या सगळ्यांचं सम केल्यानंतर मला काय भेटतंय झिरो भेटायला पाहिजे आता एक गोष्ट सांगू काही लोकांना जर समबद्दल प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो ह्यांनाच मी वेगळ्या पद्धतीने लिहितो बघा आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री प्लस मी असं लिहू शकतो का नाही मग सगळ्या करंट तुम्ही काय केलो आहे सम केलो कळालं आय फोरला मायनस काय लागलं इकडं आलं ला असं म्हणायचं <स्थाथ> का तिथं काय म्हणायला पाहिजे जंक्शनकडनं लांब चाललं आहे काय लागलं जंक्शनकडनं लांब गेलं तर <स्थाथ> निगेटिव्ह आणि जंक्शन कडं आलं तर सोपं आहे इथं काय म्हणत आहे लवकर <स्थाथ> मी शब्द कसं लिहितो त्याकडं जरा नीट लक्षात घ्या किरशॉप्स लॉ द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट कोणाचा अक्रॉस लोकर अक्रॉस द जंक्शन हे काय आहे इज पॉझिटिव्ह झिरो हो का नाही परत रिपीट करा किरचॉक्स लॉ काय सांगत आहे लवकर चला अल्जेब्रिक सम ऑफ द करंट अक्रॉस द जंक्शन इज ओके ही गोष्ट बघत असताना तुम्ही साइन कन्व्हेन्शन काय अप्लाय केलात जे करंट टुवर्ड्स द जंक्शन येते त्यांना मी काय कन्सिडर केलो पॉझिटिव्ह जे करंट जंक्शनकडनं लांब जात आहेत त्यांना मी काय म्हणतो निगेटिव्ह निगेट। ओके त्यांना ह्यांना काय म्हणायचं साईन कन्व्हेन्शन समजलं बरं इथं हेडिंग टाकू साइन कन्व्हेन्शन म्हणून साईन कन्व्हेन्शन पहिलं आणि दुसरं सांगा जरा साईन कन्व्हेन्शन सांगा लवकर चला लवकर द करंट डायरेक्टेड कुठं लवकर टूवर्स द जंक्शन इज कन्सिडर्ड ॲज काय कन्सिडर करतो त्याला पॉझिटिव्ह बरोबर त्याच्या अपोजिट दुसरं सांगा लवकर सांगा द करंट डायरेक्टेड आता इथं अवे फ्रॉम म्हणू हो का अवे no. फ्रॉम द जंक्शन इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव आहे सोपं होतं एवढंपर्यंत ओके सोपे सोपे एक्झाम्पल होते एकदा सगळ्या गोष्टी बघून काढा एकदा ओके बरं सेकंड आपल्याला काय बघायचं सांगा किरचॉप्स सेकंड लॉ किरचॉप्सचे टोटल किती लॉ आहेत दोन पहिलं मगाशी बघितलो हे कितवं लॉ आहे सेकंड पहिलं लॉ कोणाच्या रिलेटेड होतं करंटचं करायला लागलं किंवा जंक्शनचा रिलेटेड दुसरं लॉ कोणाच्या रिलेटेड आहे वोल्टेज ओके मग वो ही गोष्ट काढत असताना मी काय काम करतो एक सर्किट काढतो परत एकदा सेम मगाशीच सर्किट रिपीट काढणार आहे बघा आपल्यापाशी एक सर्किट आहे तर त्या सर्किटमध्ये ह्या ठिकाणी एक रेझिस्टन्स आहे ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपण काय लावलो होतो बॅटरी म्हणजे त्याला काय म्हणायचं ई एम एफ सोर्स ओके okay? त्यानंतर ना इथं काय म्हणायचं इथं पण एक बॅटरी आहे समजलं का ह्याला काय म्हणतो आहे ई वन ओके ह्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणलो होतो आर वन आर टू आर थ्री ह्या बॅटरीमधनं जी करंट निघते हे ई एम एफ सोर्सला मी ई वन म्हणलो होतो ना आणि त्याला काय म्हणलं होतं ई टू म्हणलो होतो आता ह्या बॅटरीमधनं निघणारी करंट किती होती आय वन एवढी होती ह्या बॅटरीमधनं निघणारी करंट केवढी होती आय टू मग आय वन आणि आय टू दोन्ही मिळून आता ह्याच्या जातील की नाही आय वन प्लस मग इथनं जेवढी करंट ह्या बॅटरीमधनं बाहेर निघाली तेवढी करंट त्या बॅटरीपर्यंत पोचायला पाहिजे जेवढी करंट ह्या बॅटरीमधून निघायला गेली आहे तेवढी करंट ह्या बॅटरीमध्ये पोचायला पाहिजे सोपा आहे आता हे काय म्हणत आहे बघा नीट लक्षात घ्या तुमच्या वर्षी अझ्यूम करा की एक सर्किट आहे तुम्ही जेवढं ई एम एफ त्याला देताय सर्किट तेवढं ई एम एफ कन्झ्युम करताय समजा लागला परत एकदा रिपीट करा हेनी काय म्हणतात की चॉक सेकंडला काय म्हणतात जेवढं ई एम एफ देताय तेवढं ई एम एफ कन्झ्युम होत काय लागलं आहे कन्झ्युम होतं इन द सेन्स वापरलं जातं आहे त्या ठिकाणी समजलं आहे मग किती शिल्लक राहिलं झिरो सोपं आहे किती शिल्लक राहिलं तर ही गोष्ट अप्लाय कोणाला आहे लूपसाठी ही गोष्ट अप्लाय कोणासाठी आहे लूप काय लागलं आहे मग मी काय म्हणतो बघा की एका लूपमध्ये तुम्ही जेवढं ई एम एफ द्यायला लागला आहे तेवढं सगळं ई एम एफ त्या लूपमध्ये खर्च होणार समजलं ओके बरं मग शिल्लक आन्सर किती येतो आहे झिरो मग त्यासाठी लॉ तिने कसं म्हणलेलं आहे त्याकडे थोडं जरा लक्षात घ्या बघा द सम ऑफ आता सम कोणाचं करायचं आहे थोडं जरा लक्षात घ्या रेजिस्टन्सेस वोल्टेज कन्झ्युम करतात कळा लागलं ला? आहे रेजिस्टन्सेस वोल्टेज कन्झ्युम करतात काय लागलाय हां तर हे काय करत आहे ईम एफ प्रोड्यूस करतो मग जे लोक प्रोड्यूस करायला लागलेत त्यांना आपण ई e एम एफ सोर्स म्हणायचं काय लागलं आहे हे लोक कन्झ्युम करणारे आहेत ना मग हे रेजिस्टन्सेस हे कन्झ्युम करणारे लोक आहेत मग ह्यांच्या अॅक्रॉस जे वोल्टेज मिळेल ना तर त्या वोल्टेजला आपण काय म्हणायचं म्हणजे ह्याच्या अॅक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स भेटेल तर त्याला आपण काय म्हणतो वोल्टेज हो। समजा लागलं मग ह्याचा समजा मी फक्त ह्या एकाच लूपला कन्सिडर करतो हे पाच वोल्ट जर देत असाल तर हे दोन वोल्ट खाल्लं तर हे किती वोल्ट खाईल तीन समजा लागलं जेवढं दिलात तेवढं कन्झ्युम हे पाच कोण होतं ई एम एफ समजलं हे दोन कोण होतं लवकर दोन कोण होतं वोल्टेज जे कन्झ्युम करायला लागलात त्याला काय म्हणायचं वोल्टेज हे कंझ्यूम व्हायला लागलं की नाही तर तीन एवढं वोल्टेज तीन वोल्ट इथं कन्झ्युम व्हायला लागलं मग हे तीन कोण झालं कन्झम्शन वोल्टेज झालं काल हे पाच काय ते करायला लागलो आपण सप्लाय करायला लागलो ज्या गोष्टी आपण सप्लाय करतो त्याला आपण काय म्हणतो ई एम आय ज्या गोष्टी कन्झ्युम करायला लागल्या त्याला काय म्हणायचं वोल्टेज मग मी तर काय म्हणतो वोल्टेज कसं कॅल्क्युलेट करतं त्याकडे थोडं जर लक्ष द्या शॉर्टमध्ये सांगतो अजूम करा ही है, है ही की ही बॅटरी आहे ह्या ही बॅटरी किती देते पाच वोल्ट येते मग मी ह्या ठिकाणी बघ चेक केलो तर ह्या ठिकाणी मला पोटेन्शियल जे आहे तर अझ्यूम करा की मला पाच भेटलं आहे कारण इथं डायरेक्ट कनेक्टेड आहे ना पाच ह्या ठिकाणी जे पोटेन्शियल आहे ना मला ह्या ठिकाणी तीन भेटलं तर ह्या दोन पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती येतं आहे दोन हे पोटेन्शियलमधलं जे डिफरन्स ही इथं काय लिहिलो पोटेन्शियल तर ह्या पोटेन्शियलमधल्या डिफरन्सला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आणि त्या पोटेन्शियल डिफरन्सलाच आपण वेगळ्या शब्दामध्ये वोल्टेज म्हणतो समजलं ओके आणि बघा कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ठिकाणी पोटॅन्शियल डिफरन्स भेटते तेव्हाच करंट फ्लो होते अदरवाईज करंट फ्लो होईल का नाही फॉर एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला माझं मी एक आता तीन वायर काढतो हे ए हे बी हे पी क्यू हे एक्स हे वाय एला पोटॅन्शियल इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे इथं पाच इथं तीन इथं तीन इथं पाच इथं पोटेन्शियल डिफरन्स किती मिळतंय मग पोटेन्शियल डिफरन्स झिरो असेल तर त्याच्यामधनं करंट जाईल का नाही मग मी इथं काय म्हणू दे नो करंट समजलं इथं पोटेन्शियल पीला किती आहे क्यूला किती आहे याचा अर्थ करंट जाणार पण जाणार कुठं पीकडनं क्यूकडे जाणार का क्यूकडनं पीकडे जाणार हे क्वेश्चन राहतंय कधी पण समजा समजून घ्यायचं करंटचे डायरेक्शन हे कधी पण मोठ्या पोटेन्शियलपासून छोट्या पोटेन्शियल पाणी वो, कधी पण वरणं खाली जातं की नाही मग त्यामुळे मी करंटचे डायरेक्शन काय देणार फ्रॉम पी टू क्यू ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे दोन वोल्ट आहे हो का मग करंटचे डायरेक्शन कसं कुठनं कसणार लवकर पी टू ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे दोनच वोल्ट आहे समजा लागलं आहे पण डायरेक्शन ऑफ करंट कुठं आहे वाय टू कारण हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल कधी पण करंट फ्लो होणार समजलं कळत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पुढं मग आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय कळालं इथं पण सेम पोटेन्शियल तिथं पण सेम पोटेन्शियल लवकर करंट फ्लो होणार का नाही फ्लो होत समजलं कळतंय दुसरी गोष्ट आता तुम्हाला एक गोष्ट ही गोष्ट माहीत झाली असेल हे कुठं होतं समजा तारेवर पक्षी बसलेत हो का नाही तर त्या तारेमधनं करंट चालले का नाही हो का नाही एक पाय इथं एक पाय इथं आहे दोन्ही पायाच्या ठिकाणी पोटेन्शियल सेम आहे का वेगवेगळं आहे से मग सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स झिरो त्यामुळं पक्षी तारेवर बसल्या बसल्या ता? मरतात का नाही मरत समजा लागलं कळतं आहे आता तुम्हाला मी परत एकदा रिपीट करतो हे शॉर्टमध्ये हे कळालं ना वाळा तुम्हाला आता एक गोष्ट तुम्हाला विचारतो थोडं जरा नीट लक्षात घ्या अजून करा की आपल्यापाशी हे तीन वायर पॅरलली चाललेले आहेत समजलं एक पक्षी आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बसलं आहे ओके हे पक्षी मरेल का नाही हेच पक्षी उडून दुसऱ्या वायरवर बसलं मरेल का हेच पक्षी उडून तिसऱ्या वायरवर बसलं मरेल का आता ह्या पक्षीला मस्ती आली बघा एक पायी इथं एक पाय इथं ठेवलं आहे आता मरणार का नाही का कारण हे वायर आणि ह्या वायरमध्ये पोटॅन्शियल वेगवेगळं असतं पोटेन्शियल वेगवेगळं असेल तर पोटॅन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आणि हे उडणार समजायला लागलं आहे बरं खरं का पोटेन्शियल डिफरन्स काय हां तर मला इथं एक सांगायचं आहे की पोटॅन्शियल डिफरन्स जेवढा आहे तेवढंच ई एम एफ सप्लाय होणार हो का नाही मी काय म्हणू दे सम ऑफ द काय म्हणू दे पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय म्हणतो व्होल्टेज अँड दुसरं कोण हा ई एम एफ बरोबर ई एम एफ म्हणजे काय लवकर इलेक्ट्रो मोटिव मॅटिव ने इलेक्ट्रो मोटिव फोर्सेस एम एफ कुठं इन अ कुठं एनी क्लोज लूप हे कसं मिळत आहे इज किती असायला पाहिजे झिरो समजलं आता वाळून मी ह्याला कसं एक्सप्लेन करतो थोडं जर नीट लक्षात घ्या बघा सम ऑफ ओके देन म्हणतो इथं कसं लिहितो नीट लक्षात घ्या ह्याला या एक स्टेप लागेल मला इज इथंच लिहितो ह्याला झिरो आता थोडं जर लक्षात घ्या देन सम ऑफ काय म्हणायचं वोल्टेज हे समेसनचं साईन आहे प्लस सम ऑफ कोण असायला पाहिजे ई एम एफ ह्यांची व्हॅल्यू किती पाहिजे वोल्टेज फॉर्म्युला काय करंट टू रेझिस्टन्स हो का नाही काल बघितलं ओम स्लो मध्ये आपण वी इज इक्वल टू आय टू आर लिहिलं होतं का नाही मग त्या वीच्या ठिकाणी देअर फोर म्हणून समेशन ऑफ आय टू आर लिहायला पाहिजे का नको इक्वल टू किती यायला पाहिजे झिरो हे आय टू आर म्हणजे काय सांगा परत एकदा वोल्टेज म्हणजे काय परत एकदा सांगा डिफरन्स मला परत सेकंड लॉ काय आहे ते सांगा लवकर चला द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड ई एम एफ सोर्सेस किंवा सम ऑफ एम एफ इज झिरो समजलं कळतंय आता मी ह्याला एक्झाम्पल घेतो हे एक, एक एक्झाम्पल आहे असं समजा एक्झाम्पल घेत असताना मी थोडे स्टेप सांगतो तर त्या स्टेप्सला कन्सिडर करा स्टेप्स मला पलीकडच्या साईडला लिहून द्यायच्या समजला ओके बघा स्टेप्स टू अप्लाय कोणतं आहे आपलं केरच ऑफ्स व्होल्टेज लॉ कळतंय स्टेप सुद्धा सांगतो सायमल्टेनियसली साईन कन्व्हेन्शन सुद्धा सांगतो कळायला लागलं स्टेप सांगण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा इथं साईन कन्व्हेन्शन बघायचं लय इम्पॉर्टंट आहे ह्या ठिकाणी कारण ह्या साईन कन्व्हेन्शनवरच सगळं खेळ आहे साईन कन्व्हेन्शन्स साईन कन्व्हेन्शन काय म्हणतात ह्या ठिकाणी बघा सगळ्यात पहिलं काय काम करायचं स्टेप बघूत साईन कन्व्हेन्शन बघूत इकडं अप्लाय करून ओके पहिल्या स्टेप मध्ये काय काम करायचं पहिलं काम लूपला सिलेक्ट करायचं काय लागलं काय म्हणू सांगा सिलेक्ट एनी क्लोज लूप ऑफ कोणाचं ऑफ अँड इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रिक सर्किटची कोणती पण क्लोज लूप सिलेक्ट करा समजलं काय लागलं आहे त्यानंतर ना क्लोज लूप सिलेक्ट करा म्हणले मी पहिल्यांदा के व्ही एल कन्सिडर करतो त्याला क्लोज लूप सिलेक्ट करतो आणि क्लोज लूप ह्याला सिलेक्ट केलो काय लागलं आहे आता दुसरी गोष्ट काय करायचं ह्यांना नावं द्यायचं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कॉर्नर मिळतील ना नावं द्यायचं ओके मग काय म्हणू दे नावं देणे म्हणजे काय करतो आपण असाईन द काय म्हणू दे नेम्स नेम्स म्हणण्यापेक्षा लेटर म्हणतो आपण असाईन लेटर टू द पाथ मग ते पाथ जे रस्ता आहे ना रस्ता त्या रस्त्याला मगाशी जसं नावं दिलो त्या पद्धतीनं आपण नावं द्यायचं ओके मग नावं देऊ ह्या सर्किटला पहिल्यांदा सांगा मगाशी सारखंच ए बी सी डी एफ e, तुम्हाला मर्जीला कुठनं वाटते तिथं नाव देऊ शकता तुम्ही नावं दिलं चुकलं तर असं काय फरक पडत नाही समजलं नाव दिलं आता नाव दिल्यानंतर ना तुम्ही काय कन्सिडर करायचं करंटची डायरेक्शन कन्सिडर करायची कोणाची डायरेक्शन कन्सिडर करणार करंटचे डायरेक्शन करंटची डायरेक्शन कशी असते कधी पण लक्षात घ्या करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह समजा लागलाय मग मी इथं तेच काम करतो बघा पहिल्यांदा काय म्हणू दे काय असाइन करू असाईन डायरेक्शन ऑफ करंट करंटचे डायरेक्शन असाईन केलं आता इतर डायरेक्शन ऑफ करंट मी असाईन केलो आय वन म्हणलं आहे एकडं चाललं आहे दुसऱ्या बॅटरीमध्ये आय टू म्हणलं आहे एकडं चाललं आहे त्यानंतरनं करंट ह्याच्यामधनं जाणारी कशी आली हे कळालं समजा लागलं आहे दुसरी गोष्ट मी ह्याला आय थ्री म्हणलो असतो का नव्हतो हो का नाही आहे माझे मर्जी मी त्याला आय थ्री पण म्हणलो असो म्हणलं असलं तरी पण चाललं असतं पण काय झालं आहे मी आय जर म्हणलो तर मला आय थ्री म्हणजे तिसरं वेरियेबल परत एकदा मिळतं एक तर दोनच लोकांना काढायची पंचायत आहे तिसऱ्याला एक्स्ट्रा परत एक घ्यायचं का नाही मग करंटचे डायरेक्शन असाईन करत असताना तुम्ही काय प्रिकॉशन घेणार विथ मिनिमम नंबर ऑफ व्हेरिएबल्स आय वन एक व्हेरिएबल आहे आय टू एक व्हेरिएबल आहे बरोबर आहे ज्या पद्धतीनं दहावीला तुम्ही एक्स पण वायची व्हॅल्यू काढत होता की नाही पद्धतीनं आय वन आणि आय टूची व्हॅल्यू आता काढायचं आहे समजलं हां काय केलं सांगा लवकर चला असाईन द डायरेक्शन ऑफ करंट लवकर काय म्हणू दे वेत काय म्हणू दे मिनिमम नंबर ऑफ व्हेरिएबल्स कमीत कमी व्हेरिएबल्सच्या नंबरला कन्सिडर करून आपल्याला काय करायचं आहे करंटची डायरेक्शन दाखवायचे समजलं कळतं बरं मी आता ते पण केलो आता काय करायचं माहिती आहे का तुम्ही जाणार कसं काय लागलं आहे तुम्ही जाणार कसं लूप सिलेक्शन करणार आहे की नाही तुम्ही लूप सिलेक्शन तुम्ही कसं करणार आहे त्यानुसार लूपला तुमच्या मर्जीनं डायरेक्शन द्यायचं समजायला लागलं आहे म्हणजे लूपला डायरेक्शन लूप द्यायचं आता फॉर एक्झाम्पल मी तर कसं करतो त्याकडं जरा नीट लक्षात घ्या बघा मी अशा पद्धतीनं ह्या लूपला सिलेक्ट करतो पहिल्याला काय लागलं आहे दुसरी लूप आहे ना ए पॉझिटिव्ह ती निगेटिव्ह मी ह्याला काय करतो अशा पद्धतीनं सिलेक्ट करतो ह्याला आय टू म्हणू द्या सॉरी टू म्हणू द्या काय लागलं आहे जर मी आख्याला जर लावणार असेल तर मोठं काढा समजलं फॉर एक्झाम्पल आता मोठं मी काढू असं ह्या पद्धतीनं तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कसं पण देऊ शकता मी इकडनं असं केलो आहे ना तुम्हाला वाटलं तुम्हाला इकडनं असं करायचं आहे चालतंय कळालं ओके मी काय असा आता काय काढलो काढलो सांगालोकर चला मी काय गेलो आत म्हटल्या साईडला तुम्ही कोणत्या पात फॉलो करणार आहे तर त्या पातला डायरेक्शन दिलो समजा लागलं आहे हां चौथं so, काय म्हणलं सांगा लोकर चला असाईन द पाथ कोणासाठी फॉर लूप लूपसाठी आपण काय असाईन केलो सांगा पात असाईन केलो म्हणजे डायरेक्शनच असाईन केलो ओके आता मी एकेकाला के व्ही एल आणि हे का कंपल्सरी का मी असं केलो म्हणजे तुम्ही पण तसंच करायला पाहिजे तुम्हाला जी मर्जी इकडे इकडं केलात तिकडं करा काही फरक पडत नाही समजलं बाय आता मी काय करतो अप्लाय करतो ह्याला के व्ही एल बाय अप्लाई किंवा कन्सिडर लूप म्हणू पहिल्यांदा कन्सिडर एक लूप सांगा कोणतं लवकर सीपासून चालू करा सी ए बी डी सी लूप कन्सिडर केलो असाइन द पाथ फॉर अ लूप त्यानंतर पाचवी गोष्ट काय केलात तुम्ही सिलेक्ट द लूप लूपला सिलेक्ट केलो तुम्ही पण केलात ओके okay, आता नीट लक्षात घ्या रेझिस्टन्स वोल्टेज खात आहे रेझिस्टन्स काय करतं आहे वोल्टेज खात आहे त्यामुळं रेजिस्टन्समध्ये वोल्टेज ड्रॉप होत आहे म्हणजे कमी होत आहे हो का नाही मग त्या एका गोष्टीमुळं रेझिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज अ वोल्टेज कन्झ्युमिंग एलिमेंट त्यामुळं रेझिस्टन्सच्या अक्रॉस जे वोल्टेज येणार आहे ते कमी यायला पाहिजे काय लागलं इथं बघा समजलं हे व्होल्टेज काय करतंय देत आहे <coughs> बाळन हे हे काय करतं सांगा एम एफ सोर्स वोल्टेज देत आहे मग ह्याला मी काय म्हणायला पाहिजे ह्याला वोल्टेज सप्लाईंग एलिमेंट म्हणायला पाहिजे आणि त्याला काय कन्सिडर करायचं बाळानो पॉझिटिव्ह कळायला आहे हां आता ही एक गोष्ट तर झाली पण जेव्हा आपण लूप असाईन करतो तर त्यावेळेला मी तसं करू शकत नाही कळायला लागलंय मी काय करतो जर नीट लक्षात घ्या ही तुमची डायरेक्शन आहे की नाही तुम्ही घेतलेली ही डायरेक्शन आहे ही कोणती डायरेक्शन आहे करंटची मग करंटचे डायरेक्शन आणि तुमचे डायरेक्शन आता सेमच आहे की नाही करंट पण इकडंच चाललं आहे तुम्ही पण इकडेच चाललात हो का नाही हो का परत एकदा रिपीट करा आता करंट कुठे इकडंच चाललं आहे ना म्हणजे डायरेक्शन तुमची अशीच आहे असंच फिरायला लागलात तुम्ही हो का मग तुमचे डायरेक्शन पण इकडेच आहे करंटची पण डायरेक्शन इकडे मग काय झालं पाणी वगैरे पाहिजे का विचार बघू आहे का पाणी विचार त्याला करंट सांगा लवकर हो सर मारणार आहे का का इकडे बघा सांगा हाईट पोचत आहे का हे डायरेक्शन आणि हे डायरेक्शन दोघांचे डायरेक्शन सेम आहे का वेगळे पण सेम, सेम डायरेक्शन जर असेल तर आपण काय कन्सिडर करायचं निगेटिव्ह परत रिपीट करा डायरेक्शन दोघांचं सेम असेल तर काय कन्सिडर करायचं निगेटिव्ह कळायला लागलं आहे दुसरी गोष्ट हे सॉल्व्ह करण्यासाठी मी माझ्या मनाने तयार करून हे साईन कन्व्हेन्शन द्यायला लागलो का नाही त्यांनी स्वतः सांगितलेत की ह्या लूपला सॉल्व करायचं असेल तर असं असं साईन कन्व्हेन्शन अज्यूम करा समजलं परत परत एकदा रिपीट करा काय क केलो आपण सांगा लवकर चला काय किलो लवकर हां या ट्रेस्ड डायरेक्शन अँड डायरेक्शन ऑफ करंट इज सेम देन इट इज कन्सिडर्ड ॲज काय कन्सिडर होतं आहे हां इट इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह त्याच्या उलटं सांगा आम्हाला लवकर ट्रेसड डायरेक्शन आणि डायरेक्शन ऑफ करंट ऑपोजिट असेल तर पॉझिटिव्ह इथं सेम डायरेक्शन कसं काढलं की नाही एक हे इकडे यायला आहे ते पण इकडे यायला लागलं मग एक एक वेळा असं पण होईल ना करंटची डायरेक्शन इकडे आहे आणि तुम्ही तिकडे चाललात मग अशा कंडिशनमध्ये काय करणार पॉझिटिव्ह मग सांगा हेच परत एकदा रिपीट करा कितीवर उरलं आहे आपलं सहावं ना सातवं सातवं काय म्हणू दे इफ्रेस्ड ट्रेस्ड डायरेक्शन अँड डायरेक्शन ऑफ करंट इज डिफरंट का अपोजिट अपोजिट लवकर तेव्हा काय कन्सिडर करायचं देन इट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह समजलं काय आहे आता एक दुसरी महत्वाची गोष्ट बघा कितवर आता आठवईल की नाही आठवा आठव्यामध्ये मी तर काय कन्सर करतो जरा नीट लक्षात घ्या हे आपली बॅटरी आहे की नाही ह्याच्यामध्ये दिसतं का ते दिसतं ना ही बॅटरी आहे नीट लक्षात घ्या बॅटरी म्हणजे ही बॅटरी हां डोळ्याला घालायचं नाही बघा ही बॅटरी आहे आणि तुम्ही इकडं चाललात हो का काय करायला लागलं सांगा लवकर परत एकदा रिपीट करा तुम्ही कुठं कुठे तुमचंही डायरेक्शन आहे की नाही ही, ही, ही बॅटरी आहे तुम्ही निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं <laughs> चाललात का नाही जेव्हा आपण निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह जर घेतलं तर पोटॅन्शियल वाढतं आहे का कमी होत आहे वाढतंय का कमी होतं आहे अरे काय जरी येत रे तुम्ही निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह गेल्यानंतर गोष्ट वाढती का, का कमी होती तुम्ही समजा मायनस पाच ते प्लस पाचपर्यंत गेलात वाढलं का कमी झालं वाढलं आहे हां मग ह्याला काय म्हणायचं राईज इन व्होल्टेज काय लागेल आहे निगेटिव्हकडनं पॉझिटिव्ह गेल्यानंतर वोल्टेज काय होतं आहे राईज होतं आहे समजलं मग त्याला काय म्हणतो राइज इन वोल्टेज सर राइज इन वोल्टेज जर असेल तर काय कन्सिडर करायचं पॉझिटिव्ह वोल्टेज पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं सहावं आणि सातवं हे पॉईंट करंटसाठी होतं सहावं सातवं पॉईंट कोणासाठी होतं आपण सध्याला कोणासाठी बोलतो आहे वोल्टेजसाठी परत रिपीट करा जेव्हा निगेटिव्ह टू कडे चाललात तर तेव्हा वोल्टेज काय आहे वाढत आहे त्याला आपण काय म्हणतो राईज इन व्होल्टेज काय लागलं आहे तर राईज इन वोल्टेज असेल तर काय कन्सिडर करू पॉझिटिव्ह समजलं कळतंय आता मध्ये साईन कन्व्हेन्शन सांगायची गरजच नाही बा किती सहावं सातवं आठवं आणि नववं हे पॉईंट आपलं जे आहेत ना तर ते साईन कन्व्हेन्शनचंच आहेत ओके मला फक्त इथं परत एकदा सांगा लवकर मी काय म्हणतो हे ह्याला रबस करतो काय म्हणू लवकर इफ वी ट्रेस ओके कसं कोणासाठी फॉर ई एम एफ सोर्स कुठून कुठं फ्रॉम निगेटिव टू कुठं पॉझिटिव्ह अरे निगेटिव्ह पासून कडे जर गेलो तर काय होतंय लवकर राईज इन वोल्टेज राईज म्हणजे काय होणे वाढणे वोल्टेज आहे मग देन आता ई एम एफ सोर्स काय कन्सिडर करायचं ई एम एफ सोर्स नाही ई एम एफ इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह हो का त्यानंतर नाईन्थ पॉइंट आता ह्या ठिकाणी बघा ही आपली कोण बॅटरी आता तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये चाललात तुम्ही काय करायला लागलात आता पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडं चाललात हो का नाही मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेल्यावर वोल्टेज काय होतं कमी मग त्याला काय म्हणायचं ड्रॉप इन वोल्टेज काय म्हणायचं त्याला ड्रॉप इन वोल्टेज मग जर ड्रॉप इन वोल्टेज जर असेल तर काय कन्सिडर करणार निगेटिव्ह मला बाळांनो दिलेलं गोष्ट सांगा काय म्हणू दे इफ वी ट्रेस फॉर कोणासाठी ई एम एफ सोर्ससाठी फ्रॉम हां पॉझिटिव टू निगेटिव ब्रॅकेटमध्ये काय म्हणू दे बेस्ट ड्रॉप इन वोल्टेज म्हणतो आपण त्याला म्हणजे वोल्टेज कमी होने हां देन ई एम एफ इज कन्सिडर्ड ॲज काय कन्सिडर करू निगेटिव समजलं ओके आता आपल्याला काय बघायचं बाळ ना साईन कन्व्हेन्शन काय आता साईन कन्व्हेन्शन ते एक हेडिंग टाकतो आता ही गोष्ट तुमचं तुम्हालाच लिहायचं आहे काय लागलं हां अरे हे स्टेप्स झाले स्टेप्स संपले एक सेकंद ह्या ठिकाणी साईन कन्व्हेन्शनचं अगोदर ओके okay. आता ह्याला मी काय केलो लूपलं मी डायरेक्शन असाइन करतो की व्हॅरेबल असाईन केलो सगळ्यांना तेवढी गोष्ट सगळी लिहून दिलो एवढं ना आपल्याला काय मिळतं आहे के व्ही एल अप्लाय करायचं होतं काय अप्लाय करणार सांगा लवकर चला हां की तो पॉईंट आहे दहावं अप्लाय के व्ही एल काळ के व्ही एल अप्लाय ना सॉल्व द इक्वेशन्स मग आता आपल्याला इक्वेशन्स मिळतं तर त्या इक्वेशन्सला काय करायचं आपण सॉल्व करायचं कळायला लागलं आहे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय भेटतं आहे ए लक्ष द्या ह्या इक्वेशन्सला काय करणार आपण सॉल्व करणार आता सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय भेटतं करंट समजायला आहे सॉल्व्ह द इक्वेशन मी डायरेक्ट बारावी लिहिण्यापेक्षा कोणासाठी फॉर व्हॅल्यूज ऑफ करंट आता मला इथं साईन कन्व्हेन्शन लिहायचे आहेत ना साईन कन्व्हेन्शनमध्ये कोणतं कुठलं पॉईंट ते कुठलं पॉईंटपर्यंत लिहू दे लवकर तुमचं पहिलं पॉईंट कोणतं असणार आहे सांगा कुठं हे ट्रेस द डायरेक्शन ऑफ करंट इन हां सांगा इज द सेम सेम देन एक सेकंद ट्रेस द डायरेक्शन अँड डायरेक्शन ऑफ करंट इज सेम देन इट इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह ह्या ठिकाणी किती व लिहिणार पहिल्या ठिकाणी साऊ दुसरं की कोणतं असणार आहे ट्रेसर डायरेक्शन जर डायरेक्शन ऑफ करंटच्या अपोजिट असेल तर काय कन्सिडर करायचं पॉझिटिव्ह तिसरं काय राइज इन वोल्टेज असेल तर लवकर राईज इन वोल्टेज असेल तर पॉझिटिव्ह कितवंय आठव ना आठवं लिहिणार इथं त्यानंतर ना चौथ गोष्ट साईन कन्व्हेन्शनमध्ये काय लिहिणार ड्रॉप इन वोल्टेज असेल तर हे नव्वद काय लागलं आहे साईन कन्व्हेन्शनमध्ये कोणते तीन पॉईंट कोणते चार पॉईंट इथनं लिहिणार कळालं सोपं आहे दिलेली गोष्ट आता ह्याला अप्लाय करून ओके अप्लाय करत असताना बाळानो थोडं जर व्यवस्थित आणि नीट लक्ष द्या कसं समजतं पहिल्यांदा चालू कुठनं करायचं आहे सीकडनं समजलं मी सीकडनं चालू करायला करा लागलो कळालं मग मध्ये मला काय करायचं आहे आय इन टू आर करायचं आहे दरवेळेला दरवेळेला आपण काय करणार आहे पहिलं सीपासून एकडं जात असताना करंट किती आहे वन हो का करंट किती आहे एन टू आर म्हणजे रेजिस्टन्स रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे सोपं आहे आता दुसरी गोष्ट करंटची डायरेक्शन आणि तुम्ही ट्रेस केलेली डायरेक्शन दोघंजण सेमच आहेत ना सेम जर असेल तर मी काय कन्सिडर करू कळालं आता तुम्ही एला पोचलात की नाही आता एकडनं कुठं जाणार आहे बीकडं ए कडून ए बी कडे जात असताना ही डायरेक्शन पण खाली यायला गेली आहे हे पण खाली यायला लागलं आहे म्हणजे दोघंजण सेम डायरेक्शनमध्ये आहेत सेम डायरेक्शनमध्ये असतील तर आता एकडनं कडे जात असताना ए आणि बीमधलं बी करंट किती आहे आय वन प्लस आय टू रेजिस्टन्स किती आहे अर चल कळालं आता बीकडनं डीकडे यायला लागलं बी आणि डीमध्ये रेजिस्टन्स आहे का नाही कन्सिडर करायचं रेजिस्टन्स असेल तरच कन्सिडर करायचं आता डी कडे आलात ना आता डी टू परत कुठं जायचं आहे तुम्हाला सी डी टू कडे चाललात म्हणजे तुम्ही इकडनं असं चाललात की नाही तुम्ही निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे चाललात की नाही निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे गेलात तर राईज इन व्होल्टेज का ड्रॉप इन व्होल्टेज व्होल्टेज वाढते की नाही राईज इन व्होल्टेज आहे मग राईज इन व्होल्टेज असेल तर काय करायचं पॉझिटिव्ह आणि ई एम सोर्स कोणतं आपलं इवन आहे ना समजलं कळत आहे बर कोणाला कोणत्या लूपला अप्लाय केलात तुम्ही सी ए बी डी सी त्याला अप्लाय करू तुम्हाला मग काय म्हणून सांगा लवकर चला हा जेव्हा माझ्यापाशी व्हॅल्यूज असतात ना तेव्हा व्हॅल्यूज पुटअप करून ह्यांना सॉल्व्ह करायचं असतं पण आता सध्याला आपण एक्झाम्पल बघतोय सांगा लवकर चला कोणाला कन्सिडर लूप कोणती लूप कन्सिडर करू ए ई एफ बी ए ए ई एफ बी ए पहिल्यांदा एकडनं कुठंच होत इकडं एकडनं इकडं जात असताना नीट लक्ष द्या करंटचे डायरेक्शन इकडे तुम्ही ह्याला ट्रेस केला आहे ना मग तुमची डायरेक्शन पण इकडंच आहे दोघांची डायरेक्शन सेम झाली का अपोजिट झाली सेम डायरेक्शन असेल तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आर टू कळालं आता ही करंट इथनं इथं खाली येणार तुम्ही इकडनं जाणार की नाही मग हे करंटचे डायरेक्शन पण खाली आहे हे जे डायरेक्शन पश कसे आहे खाली आहे हो का नाही डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे सेम डायरेक्शन असेल तर वॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट एनच्या बी चा आय वन प्लस आय टू आहे ना हां परत पुढे गेलं वॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आर थ्री समजलं जेव्हा मी एका लुपकड बघतो फक्त त्या लुपकड बघूनच आन्सर द्यायचं कळतं असं पॉसिबल आहे की ह्या लूपमध्ये ही करंट पॉझिटिव्ह आले आणि ह्या लूपमध्ये हे निगेटिव्ह आले काही संबंध नाही तुम्ही ज्या लूपसाठी काम करा तेवढंच आपल्या ताटातलंच बघायचं बाजूचं बघत बसायचं का नाही परत आता बी कडालो बी टू एफमध्ये रेजिस्टन्स आहे का मग त्याला कन्सिडर करू का नको आता तुम्ही इथनं परत तर वर जाणार आहे की नाही हो का नाही हीच का लूप आहे ना तुमची मग इथनं तुम्ही वर गेलात तर राईज इन वोल्टेज का ड्रॉप इन वोल्टेज नि अरे ड्रॉप कसं होतं रे हानमान निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडे चाललात ना मग राईज इन व्होल्टेज का ड्रॉप इन वोल्टेज राईज इन वोल्टेज असेल तर काय कन्सिडर करू इथं व्हॅल्यू कोणाची समजलं आता मोठ्या लूपला कन्सिडर करायचं सांगा कन्सिडर लूप सी ए लवकर एफ ओके okay? पहिलं काम आता मोठ्या लूपला कन्सिडर करत असताना तुम्ही ह्याला कन्सिडर करणार आहे ना परत पर रिपीट करतो मोठ्याला कन्सिडर करत असताना आपण आता ह्याला कन्सिडर करणार आहे ओके okay? आता सीकडनं एकडं चाललो सीकडनं एककडं जात असताना तुमची डायरेक्शन इकडं आहे करंटची डायरेक्शन पण इकडंच आहे हो का दोघांचे डायरेक्शन सेम आहे का वेगळे सेम असेल तर करंट किती रेजिस्टन्स किती समजलं आता एपर्यंत आलो एपासून कुठं नाही जाता ए टू इकडं e जात असताना आता इम्पॉर्टंट आहे लक्ष द्या तुमची डायरेक्शन कुठं आहे इकडं करंटची डायरेक्शन कुठं आहे हो का नाही मग करंटची डायरेक्शन आणि तुमची ट्रेस केलेली डायरेक्शन सेम एक अपोजिट आहे अपोजिट डायरेक्शन असेल तर करंट किती आहे आता सध्या ह्या ब्रँचमध्ये आय टू रेजिस्टन्स किती आहे समजलं आता तुम्ही आता कुठनं कुठं जाणार आहे e ई कडनं एफ एफ e कडे जाणार आहे ना ईकडनं कडे चाललात म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने चाललात की नाही तुम्ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कडे चाललात हो mm -hmm. करना, करना का रे mm मग तुम्ही पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह -hmm. कडे चाललात तर वोल्टेज कमी व्हायला लागलं का वोल्टेज कमी व्हायला लागलं म्हणजे काय ड्रॉप इन वोल्टेज ड्रॉप इन व्होल्टेज इज कन्सिडर्ड ॲज म्हणजे इथं मायनस ई टू यायला पाहिजे का नको आता एफ कडनं कुठं जाणार आता कोण आहे का इथं सोडलं डी डीकडं कोण आहे का नाही सोडलं आता इथनं परत येऊन तुम्ही आता डीकडनं सी कडे चालत की नाही मग इथनं एक वरत जाणार म्हणजे निगेटिव्ह कडनं कुठं चालत निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे राईज इन वोल्टेज राईज इन व्होल्टेज असेल तर मग इथं काय व्हॅल्यू किती येते ह्याला कसं अप्लाय केलो कळालं का सोपं होतं एकदम लक्षात काय ठेवायचं आहे लवकर फास्ट तेवढं सांगा पहिली गोष्ट सर्किट दिले सर्किट ना पहिल्यांदा नावं दिलो नावं दिल्यानंतर दुसरं काम काय केलं त्याला करंटचे डायरेक्शन देऊन टाकलं करंटचे डायरेक्शन दिल्यानंतर तुमचं मर्जीनं तुमचा ज्या डायरेक्शन वाटतं त्या डायरेक्शनमध्ये लूप काढलो कळायला लागलं आहे लूप काढल्यानंतर ना ऑफ लॉ अप्लाय करायचं आपल्याला किर्च लॉ अप्लाय करत असताना काय विचार करणार आणि ट्रेसड लूपचे डायरेक्शन सेम असेल तर निगेटिव्ह अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह राईज इन वोल्टेज असेल तर पॉझिटिव्ह ड्रॉप इन वोल्टेज असेल तर एवढंच काम करायचं आहे आणि इक्वल टू पलीकडे साईडला झिरो काम एवढं संपून जातं समजलं कळतंय हे आपलं किरचॉस वोल्टेज लो आहे समजताय का नक्की ओके okay. पहिल्यांदा एवढं लिहायचं आहे आप आपल्याला मी मग अशी काय सांगितलं प्लस वन मायनस एका साईडचं थोडी चेंज होणार पहिलीकडं साईडला झिरो आहे की नाही मग झिरोला दोन्ही साईड मी मायनस वननी मल्टिप्लाय करू शकतो का नाही मॅथ्समध्ये दहा वेळेला पण केलेलं आहे मल्टिप्लाय बाय मायनस वन ऑन बोथ साईड करतो का नाही ओके हां आता इथं काय काय केलेलं आहे समजलं सोपं आहे ओके एवढं लिहून काढा आता तुमचं तुम्ही अजून कोणाला काय विचार